दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। बारा प्रतिनिधी आलेले आहे का? नाही नाही, इकडे पाठीमागे या, तिथून नका सांगू पाठी। तर ढिकू चिंचवली संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाठवायचं आहे खेळाडूंची नावं सांगण्यासाठी। तर पंच सामना चालू करायचा, चार षटकाचा सामना असणार आहे। तर लवजी शिके चिंचवली संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। कल्पेश थरकुडे आणि कल्पेश जाधव आणि नवनाथ मामुणकर अशी सलामीची जोडी मैदानात। तर आजच्या दिवसातील ही दुसरी लढत वीक फाईट मैदानावरती चिंचवली ढेको विरोधात लवजी शकीन चिंचवली असा हा विद्यमान सामना, चार षटकाचा सामना असणार आहे। तर बघूया कल्पेश जाधव आणि नवनाथ मामुणकर अशी सलामीची जोडी मैदानात। तर ढेको चिंचवली संघाकडून पहिला गोलंदाज ठरतोय, गोलंदाजीच्या मार्कवरती आहे गोलंदाज राज सावंत। तर पळझरीचे आक्रमक अष्टपैलू खेळाडू अमोल दरेकर यांचंही ते शुभ आगमन झालंय, त्यांच्याही या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स। तर वर्ण्याचं सुद्धा या ठिकाणी संदेश देशमुख सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनापूर्वक हार्दिक स्वागत। तर एक मोठी लढत मैदानावरती आहे चिंचवली ढेको विरोधात लवजी शकीन चिंचवली असा हा विद्यमान सामना। सलामीची जोडी मैदानात कल्पेश जाधव स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंड फलंदाज नवनाथ मामुणकर। तर सलामी गोलंदाज ठरतो पहिला राज सावंत। यावेळेस मात्र काय घडतंय बघूया, इथे मात्र पंचांची पहिली गिरकी येते आणि या गिरकीला काबा येत पहिली येते। इथे मात्र पहिला चेंडू स्वेर चेंडू फेकला गेला एक अवांतर धावसंख्येनं लवजी शकीन चिंचवली संघाचा श्री गणेश होतोय। 51 मात्र ओपन केलं या अवांतर धावेनं, एकेरी धाव धावपलकावरती लागली गेली आहे। गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती राज सावंत। यावेळेस सूर्य फटका आडव्या पद्धतीने बॅट फिरवली गेली, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि सरळ चेंडू जातो तो निर्धाव। निर्धाव चेंडूची साखता झाली आहे, गोलंदाज राज सावंत पहिला षटक हातलताना आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती आहे। समोर उभा आहे तो फलंदाज कल्पेश जाधव आणि त्याच्या समोर उभा आहे तो नवनाथ मामुणकर। यावेळेला सूर्य फटका हेलिकॉप्टर उडवला गेला आणि इथे मात्र येतोय हा पहिल्या चेंडीवरती दमदार षटकार। धन्यवाद डीजे, या सहा धाब्याच्या बरोबरीने धावसंख्या मुसुंडी भारतीय ती सात या आकड्यावरती आहे। यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी ही जास्त, चेंडू जाणार सी बारेच्या पलीकडे येतो हा दर्जेदार षटकार। धन्यवाद डीजे, याही बॅट मधून आलेला हा खणखणीत असा षटकार मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाला आणि मैदानाच्या बाहेर मात्र फेकला हा तोफीचा घोडा येतोय। लगातार दोन षटकार या षटकाराच्या सायन धाव फलके भरती मुसुंडी भारतीय ती 13 आकड्यावरती।
यावेळेस आकुटापाचा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला, परंतु शत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो लवची शकिन चिंचवलीला। इथे मात्र पहिला हादरा मिळतोय, पहिला मासा गालाला लागलाय तो मोठा फलंदाज कल्पेश जाधवला मात्र पारतापा लागलाय, परंतु इथे मात्र नौका फलंदाज मैदानात दाखल होतोय। फलंदाज दिगंबर मोरे ऑलराउंडर असा हा फलंदाज दिगंबर मोरे सुद्धा चांगली फलंदाजी करणार या सामन्यामध्ये। तर धावसंख्या स्थिरवली आहे त्या स्कोर कार्डवरती आमचे गुणलेखक ऋषिकेश चालके या ठिकाणी एक जबरदस्त गुणलेखक त्यांच्या आधारे हे समालोचन चालू आहे। ते स्कोरर ऋषिकेश चालके आम्हाला सांगतात की धावसंख्यावरती धावा लागल्या त्या 13 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। स्ट्रायकर एंडला दिगंबर मोरे या ठिकाणी उंच पुरा असा हा फलंदाज गोलंदाज राज साबत आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती आहे। यावेळेस मात्र फुलटा चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये। इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू केलाय, पंचांनाचा रिव्ह्यू घेता येणार आहे याची दक्षता घ्यायची आहे। तर रिव्ह्यू याच्यामध्ये चेक केला जातोय, तर बघूया जो काय निर्णय असेल तो या ठिकाणी अमलात येणार आहे। धावसंख्या स्थिरावली त्या 13 या आकड्यावरती। तर या ठिकाणी आमच्या बारा खालापुरातील बुलंद आवाज ढेकू गावचे मनीष मुंडे सर एक जबरदस्त समालोचक आहेत। त्यांचं या ठिकाणी कॉल आलेला आहे ढेकू टीम साठी, ढेकू टीम साठी खूप खूप शुभेच्छा आलेले आहेत। धन्यवाद सर मनीष मुंडे ढेकू एक जबरदस्त समालोचक, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेले आहेत। धन्यवाद। तर बघूया रिव्ह्यू या ठिकाणी तपासला जातोय। तर या ठिकाणी पंचांकडून नोबॉल चेंडू घोषित होतोय, एकेरी धाव धावपळकावरती लागली जाणार। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी असणे गरजेचे आहे। तर या बघा इथे मात्र सुरेख चेंडू आता हाती आलेला लोण्याचा गोळा मात्र जमिनीला भूदान गेला आणि या एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीने चिंचवली लवजी शकिन चिंचवली संघ पोहोचतोय तो 15 या आकड्यावरती। 15 धाबा धावपळकावरती लागल्या गेल्यात। जर दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे ती पारदा ज्या सीमारेषा लगत जे पडदे आहेत त्यांना जर टच झाला तर षटकार किंवा चौकार दिला जाईल। तर गोलंदाज राज सावंत यावेळेस सन्मान दिला चेंडूला, शत्ररक्षक नाना पाटील तिथे येतात चेंडूवरती आणि एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती एक जबरदस्त क्रिकेटर नाना पाटील आपण मैदानावरती त्यांना सुद्धा पाहतोय। तर पंचांचा पहिला षटक संपण्याचा इशारा आला, निर्वाला आला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऋषिकेश चालके आम्हाला सांगतात की धापलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 1-16 धावा। डीजे पलकला नाचू गुलाल उर
धन्यवाद डीजे। तर पहिल्या षटकाचा वाजवी खेल संपला, धावपळकरवरती धावा आल्या त्या एक बाद 16 धावा अशी सुरे कामगिरी म्हणावी लागेल त्या लवजी शकीन चिंचिवली संघाची। एक सलामीचा आलेला कल्पेश जाधवला मात्र परतावं लागेल, एक मोठी विकेट प्राप्त केली गोलंदाज राज सावंत। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकरवरती धावा लागल्या त्या 16 या आकड्यावरती एक मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळतीय लवजी शकीन चिंचवली विरोधात। चिंचवली ढेकू असा हा विद्यमान सामना, आजच्या दिवसातील हा दुसरी लढत गोलंदाजच्या मार्कवरती दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज आकाश। आकाश आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती दुसरं षटक हाताळताना सोबर उभा येतो सलामीला आलेला नवनाथ भामुनकर, एक विस्फोटक फलंदाज। यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू बॅटला ब्रश करून जातोय, चेंडू सत्र रक्षक तिथे आहे, इथे मात्र चेंडू जाणार सीमा रेषा लगत आणि येतोय हा शेवटच्या क्षणाला चौकार। या चार धाब्याच्या बरोबरीनं लवजी शकीन चिंचवली संघ पोहोचतोय तो अद्यापर्यंत 20 या आकड्यावरती। 20 धाबा धावपळकरवरती लागल्या गेल्यात, एक कडवी झुंज एक दोन संघांमध्ये सुरू असलेला हा घमासान लवजी शकीन विरोधात चिंचवली ढेकू असा हा विद्यमान सामना। गोलंदाज तयार आकाश। यावेळेस मात्र काय घडतं बघूया, उजा इष्टिया खूप बाहेर जातोय, चेंडू आणि पंच आम्हाला समांतर हात करून सांगतात सुवेर चेंडू घोषित आहे आणि एक अवांतर धावसंख्या हलवारपणे वाढतीय त्या 21 या धाबेवरती। 21 धाबा धापलकावरती लागल्या गेल्यात, गोलंदाज तयार सोबर येतो नवनाथ भामुनकर। यावेळेस सुरेख फटका, इथे मात्र चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि इथे मात्र चेंडून क्षेत्ररक्षकाला अंतिम क्षणी फसवलं गेलं आणि इथे मात्र येतो चौकार। डीजे धापलकावरती धाबा आल्या त्या 25 धाबा, दोन दुसरं षटक प्रगतीपदावर गोलंदाज आकाश आपला गोलंदाजीच्या उंबरट्यावरती आहे। फलंदाज काय निर्णय, आणि बघूया पंचांचा निर्णय यायचे अजून। या ठिकाणी ऋषिकेश तर पंचांचा जो काय निर्णय असेल ते निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे। तर अतिशय क्वालिफाईड पंच या ठिकाणी पंचांची भूमिका बजावतात, सनी भगत चिंचवलीचे आणि सागर कोलंबे चांदेजी अतिशय अतिशय क्वालिफाईड पंच या ठिकाणी आपल्याला मैदानावरती अतिशय गेले 3 दिवस सुद्धा या ठिकाणी पंचांची कामगिरी निभावली आहे। ते क्वालिफाईड पंच अगदी धुतल्या तांदल्यासारखे पंच सनी भगत आणि सागर कोलंबे। तर पंचांनी नॉट आउट केलंय का, पंच डिसिजन काय नॉट आउट? चला पंचांची वाद घालू नये, पंचांनी डिसिजन दिलेला आहे, आपण सुद्धा चांगले क्रिकेटर आहात। चला टाइमपास नको, अजून बरेच सामने, आज शेवटचा दिवस आहे, या ठिकाणी बरेच सामने आम्हाला पार पाडायचे आहेत। चला पंचांनी आपला निर्णय दिलाय, तो निर्णय या ठिकाणी अंमलात आणायचे।
बोला त्यांच्या इंटरसाबत यावेळेस मात्र धाव संख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आमच्या गुन्हे लेखक ऋषिकेश चालके आम्हाला सांगतात की तीस धावा धापडका वरती लागले गेले गोलंदाज तयार यावेळेस मात्र सुरेख फटका फलंदाज बाद होतो तो विक्रांत पाटीलला मात्र परतावं लागले धाबा धावपळकावरती लागले गेले तर नवीन फलंदाज अल्पेश तिरकुडे आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये आपण पाहतोय आकाश पाटील तर तिसरे षटक घेऊन आला गोलंदाजीच्या मार्क वरती आहे गोलंदाज साहिल चेंडू आणि शत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि इथे मात्र झेल मात्र शेवटच्या क्षणी अंतर जमिनीला दान केली आणि इथे मात्र एकेरी धाव धावपळकावरती जोडली जाणार या एका धावेच्या बरोबरीने एकतीस धाबा धापलकावरती लागल्या गेल्या तिसरे झिडक प्रगती पथावर गोलंदाज आपल्या मार्क वरती साहिल यावेळेस मात्र चेंडूला खालीच ठेवला आणि इथे मात्र अल्पेश थरकुडेला फसवलं गेलं आणि इथे मात्र चेंडू जातो तो निर्धाव चेंडू सांगता झाली आहे सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय साहिल ने मात्र जखडून ठेवलं या दोन्ही फलंदाजांना यावेळेस सुरेख फटका चेंडू जमिनीला घरण गलत गेलाय इथे शत्ररक्षक चेंडू उचलणार चेंडूची फेकी करणार तत्पूर्वी हरणाच्या गतीने आणि चित्ताच्या चपळाने इथे दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात या दोन धावाच्या बरोबरीनं
हेलो 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 चेक हेलो 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 चेक हेलो चेक तर या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. फलंदाज सप्रेम थरकुड्या धावसंख्या स्थिरावलेती आहे. दहा पलका भरती आहे ते 35 धावा धावपलका भरती लागल्या गेल्या. तर आकाश पाटील स्ट्रायकर एंडला तिसरे षटकातीला काही चेंडू शिल्लक हाताळताना साहिल यावेळेस सुरेख फटका जोरकसा फटका या ठिकाणी पाहिला गेला आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आणि इथे मात्र खराब थ्रो आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धाब्याच्या बरोबरीनं लवजी शकीनं चिंचवली संघ पोहोचतोय तो अद्यापर्यंत 37 या धाबेवरती. सदतीस धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. तिसरे षटक संपुष्टात. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. डीजे तर बघूया मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी. चिंचवल्या ढेकू विरोधात लवजी शकीन चिंचवली असा हा 2 संघांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच. तर धावसंख्या स्थिरावले 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड भरती 37 धावा. तर 4th षटक घेऊन आलाय. गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती आहे. तर या ठिकाणी आमच्या आयोजकाकडून या सूचना आली आहे. त्या 2 गाव 1 संघ आणि प्रत्येक एक एक गावातून 2 गोलंदाज असणार आहेत. पंच थोडं थांबायचे. एका गावातून 2 गोलंदाज असणार आहेत. त्याच्या एका गावातून 3रा गोलंदाज नकोय. एका गावातून 2 गोलंदाज पाहिजे. एका गावातून 3 गोलंदाज नकोयत अशी या आयोजकांकडून आम्हाला सूचना आहे. तर ठीक आहे. आम्ही नियम बदल केलेला आहे. तर ठीक आहे चालेल. सामना चालू करायचे. तर एका संघातून 4 गोलंदाज नकोयत. फक्त एका गावातून फक्त 4 गोलंदाज नकोय. 3 चालतील. तर इथे मात्र 3 षटकांचा कालखंड संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात त्या 37 धाबा. 37 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. 4th षटक गोलंदाजच्या मार्क वरती. गोलंदाजाचं नाव काय माहित नाही आम्हाला. अक्षय. यावेळेस सुरेख फटका जेमू जमिनीला घरंगलत गेला चेंडू आणि एक धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एकेरी धावे त्याचा दोन्ही फलंदाज समाधान मानावं लागतंय. या एका धाबेच्या बरोबरी संघाची धावसंख्या एकने वाढतीये. ती 38 या धाबेवरती आहे. 38 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. 4th षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपला. या गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय आपल्या गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. यावेळेस चेंडूला खालीच ठेवलं. इथे मात्र पंचांचा उजा इष्टीच्या बाहेर बराच चेंडू यावेळेस फेकला गेला आणि पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. आणि या एका अवांतर धावसंख्या या ठिकाणी जोडली जाणार. या अवांतर धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. 39 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 4th षटक प्रगतीपथावर. 4th षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपला. एक स्वेर चेंडू आला या गोलंदाजाकडून. धावसंख्या स्थिरावली 39 धाबा.
गोलंदाज तैयार अक्षय। या वेळेस पुन्हा एकदा स्वेअर चेंडू टाकण्यामध्ये माहिर असा हा गोलंदाज, दिशा मात्र भरकटली गेले या गोलंदाजाची। स्टंप कुठे आणि चेंडू कुठे या ठिकाणी पाहायला मिळते। आणि एकेरी धाव पुन्हा एकदा धावपळकावरती लागली गेली आहे, ती 40 या आकड्यावरती आहे। 40 धाबा धावपळकावरती लागले गेल्यात। गोलंदाज तयार अक्षय। यावेळेस फुलटा चेंडू आणि सरळ स्ट्रेट केले आणि इथे मात्र येतोय हा दर्जेदार षटकार। धन्यवाद डीजे। आणि रिव्ह्यू घेतला बीमरला, रिव्ह्यू घेतलाय बघूया। तर या ठिकाणी अपील करू नका, पंचच फक्त रिव्ह्यू घेतील, या स्पर्धेचा नियम आहे। तर या चेंडूवरती आला हा षटकार आणि या षटकाराच्या सायन लवजी शेकीन चिंचवली संघ पोहोचतोय तो 46 या आकड्यावरती आहे। 46 धाबा धावपळकावरती लागल्या गेल्यात। मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते। लवजी शेकीन चिंचवली विरोधात ढेकू चिंचवली असा विद्यमान सामना। तर इथे मात्र सुरेख चेंडू, गोलंदाज तयार अक्षय आपल्या गोलंदाजीच्या मार्ग परती आहे। चौथ्या षटका दिला काही चेंडू हाताळताना गोलंदाजीच्या उंबरट्यावरती अक्षय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वेअर चेंडू, दिशा मात्र भरकटली गेली हा गोलंदाज। वारंवार स्वेअर चेंडू टाकतोय हा गोलंदाज। अवांतर धाबेची मदतीने एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाणार। या एका धावेच्या बरोबरीनं लवजी शकीन चिंचवली संघाची धावसंख्या झाली आहे, ती अद्यापपर्यंत 47 धाबा। हा चेंडू जमिनीला घरंगळत गेलाय, बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या चेंडूला जज करतोय। तोपर्यंत एकच धाव मिळते त्या चेंडूवरती। या एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने वाढतीये, ती 48 या आकड्यावरती आहे। 48 धाबा धापलकावरती लागल्या गेल्यात। एक संत आणि शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते या गुणगेच्या मैदानावरती। श्री सोमजाई क्रिकेटचा संघ गुणगे, स्वर्गीय श्री कमलाकर शिंदे अण्णा त्यांना या त्यांच्या स्मृतीला उजाला देणार ही स्पर्धा। गोलंदाज तयार अक्षय। यावेळेला सुरेख पटका खडे खडे लगावला आणि ते मात्र येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। धन्यवाद डीजे। सप्रमच्या बॅट मधून आलेला हा षटकार या 6 धाव्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या विखुरली गेली आहे, ती अद्यापर्यंत 54 या आकड्यावरती आहे। यावेळेस मात्र चेंडू आवेत आहे उंची कमी आणि लांबी ही कमी आणि इथे मात्र झेल मात्र चांगला प्रयत्न केला होता, परंतु झेल मात्र जमिनीला दान केली आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या। त्या 2 धावांच्या बरोबरीनं लवजी शाकिन चिंचवली संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती लागली गेली आहे, ती अद्यापपर्यंत 56 धावा। 56 धाबा धावपळकावरती लागल्या गेल्यात। चौथा षटक प्रगतीपथावर गोलंदाज अक्षय। यावेळेस मात्र बॅट मात्र फिरवली गेली आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, इथे मात्र धावचीत बाद होणार। फलंदाज सप्रेम थरकुडेला मात्र परतब लागले आणि इथे मात्र 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय। 4 षटकामध्ये लवजी शकीन चिंचवलीनं मात्र धावा सजवल्या गेल्या, त्या स्कोर कार्डवरती 56 धावा। जिंकण्यासाठी 57 धावांची गरज, ती म्हणजे
देखू चिंचवली या संघाला डीजे चिंचवलिया गोहे च्या मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या बाजूला डागावडे तिथे एवढे या ठिकाणी विराजमान व्हायचे डीजे चोवीस चेंडू आणि सत्तावन्न धावाचा पाठला करताना या ठिकाणी लवजी आणि शकीन चिंचवली आणि तसेच चिंचवली आणि ढेकू या दोन संघांमध्ये ही चुरशीची लढत चोवीस चेंडू आणि सत्तावन्न धावाचा पाठला करताना यानंतर चौथ्या षटकाचं धावतं वर्णन ऐकणार आहोत आपण एक गुंडगेचा गोड आवाज तेजस पिरकुड पिरकट यांना विनंती करतो की आपण मायक्रोफोनवरती याचे तेजस चेतन पिरकट यानंतर ती मायक्रोफोनवरतील या गुणगे गावातील गोड आवाज ज्या आवाजाने आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ज्या आवाजाने भुरल पाडली होती तो आवाज चेतन पिरकट सरांना विनंती करतो की आपण मायक्रोफोनवरती याचे थँक्यू पारंगे सर आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलं रमेश सरांचा आपल्या राष्ट्रीय भाषेमधला एक जबरदस्त आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण ऐकलं असेल पहिल्या सत्रामध्ये पारंगे सरांचा आवाज तर हेमंत सोनावणे गुंडगेगावचे आमचे नागरिक त्यांचंही ते शुभागमन झालं आहे त्यांचंही मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आहे हॅलो तर या ठिकाणी ढेकूगावचे आमचे परम मित्र एक कालापूरचे लाडके समालोचक मनीष मुंडे यांच्याकडून ढेकू या संघासाठी शुभेच्छा आल्या त्यांना या ठिकाणी शुभेच्छा ढेकूसाठी रुद्राचा अवतार होता वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार होता वाघाचा ठसा होता अरे विचारा त्या सह्याद्रीला आमचा शंभू राजा कसा होता आमचा शंभू राजा कसा होता तर घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र समाप्त झालंय दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल धावफलकावरती आपण दाबा पाहतोय त्या 56-57 टार्गेट असेल कुठलंही लक्ष जिंकायचं असेल तर मित्रांनो मागे वळून पाहू नका आणि जिंकल्याशिवाय ना थांबू नका तर गणेश नाना पाटील साहेबांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे त्यांचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तर स्वर्गीय कमलाकर शिंदे यांना स्मृतीचषक 2022 पर्व पहिले या पहिल्या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि घर बसल्या
या सामन्याचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू होता खूप चांगल्या पद्धतीने खेळला, एक धाव तर मिळेल एकेरी धावेच्या मदतीने अकाउंट चालू होईल। 57 धावांचा पाटला करायचा आहे, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूला मात्र लॉन्ग ऑनला खेळला, एक धाव मिळली आणि एकेरी धावेच्या मदतीने अकाउंट चालू करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत। ढेकू चिंचवली या संघाला विजयासाठी 57 धावेची गरज असताना पहिल्या षटकातळाच असताना गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय। दिगंबर मोरे बचाव करायचा जो 57 धावांचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज सज्ज होईल। फुल टॉस बॉल इथे पाहतोय आपण, भिरकावले गेले बॅकच्या रडार मध्ये चेंडू आणि त्यानंतर पाठवलाय सीमारेषे पार आलेला दर्जेदार धमाकेदार आणि दहशत निर्माण करणारा हा होता। तर दोन चेंडूचा खेळ समाप्त होईल, धाव फलकावरती 7 धावा पाहतोय। पहिला चेंडू खराब होता, त्याच्यावर खरपूर समाचार घेताना फलंदाजाला आपण पाहिलं। यावेळेस मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू फेकला, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या सुद्धा स्थिरावली जाईल त्या 7 या अंकावरती। 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 57 धावांचं लक्ष आहे समोर। अजून एक चांगल्या चेंडूची सांगता करत असताना समय ना लगा दोस्त हे करणे मे, समय ना लगा दोस्त हे करणे मे कि तुम्हें क्या करना है वरना आने वाली गेंद ही बता देगी कि तुम्हारा और तुम्हारे टीम का क्या करना है। 27 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र गोलंदाजाने आपली गोलंदाजीची लय दिशा इथे दाखवत असताना पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू खराब गोलंदाजी पाहायला मिळते। हाई चेंडू बॅटची एज लागून जाईल सीमारेषे पलीकडे आणि येतोय अजून एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने दुहेरी अंकी धावसंख्या पोहोचली जाते ती 11 या अंकावरती। दोन खराब चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही खराब चेंडूवरती मात्र फलंदाजाने पुरेपूर फायदा घेतला। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र या चेंडूवरती चौकार आला, तर 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू इथे काय पाहतोय, वाट पाहिली आणि गोलंदाजाची फलंदाजाने वाट लावली, इथे येईल षटकार। बॅट्समन रिव्ह घेऊ शकत नाही, अंपायरच्या मनात जर डाऊट असेल तरच रिव्ह असेल। चल जाऊया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी। या आई तुझी वाट बघतोय मी या चांदण्या रातीला, आई तुझी वाट बघतोय मी या चांदण्या रातीला, आई तुझी वाट बघतोय मी या चांदण्या रातीला, आई तुझी वाट बघतोय। थँक्यू डीजे। तर 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय। दुसऱ्या सत्रामध्ये ढेकू गोहे चिंचवली फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली सुरुवात केली। खेळ हा समुद्राच्या लाटेसारखा असावा,
खेळ हा समुद्राच्या लाटेसारखा असावा, लोकांना तुम्ही नाहीये तर लोक तुम्हाला पाहायला यायला हवेत. आणि त्याच पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत ढिकू गोळी चिंचवली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते आणि हेच सांगते, ना खराब चेंडूला माफी ना चांगल्या चेंडूला माफी, बरस ते बघा कशी आमची सलामीची जोडी. यावेळी मात्र दुधारी तलवारचा वापर केला जातोय, सरळ बॅटने दावा येत आहेत परंतु आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे अंगलट आला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तर गुंडगेगावचे ज्येष्ठ नागरिक मधुकर कानेटकर साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरून सांड बनवायचंय. यावेळेस ब्लॉक होलचा वापर खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, घरी आलेल्या पाहुण्यांना आणि क्रिकेटमध्ये चांगल्या पाडणाऱ्या चेंडूंना नेहमीच सन्मान द्यायचा असतो त्याच पद्धतीचा चेंडू होता, सन्मान द्यायला भाग पाडणारा चेंडू होता. एकदा मात्र या चेंडूवरती येत असताना आणि एकेरी धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 18 या अंकावरती. तर यानंतर सेकंड डावची पहिली मॅच लगेचच असेल, धामणी गुंडगे आणि या संघांमधून जो संघ विजय ठरेल त्यामध्ये लगेचच दुसऱ्या राऊंडची मॅच खेळवण्यात येईल. 18 धावा आहे धाव फलकावरती. एक धाव मात्र मिळली जाते, पंच सांगतात की खराब चेंडू आहे, लाईन खराब आहे, दिशा खराब आहे. तुम्ही हवेवर असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात वेगावरती नियंत्रण नसेल तर दुर्घटनाही नेहमी घडत असते आणि तीच दुर्घटना या मैदानामध्ये घडते. अवांतर दावीच्या मदतीने इथे दोन धावा धावफलकावरती पाहतोय आणि या दोन दावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 20 या अंकावरती. सुभाष जंगम साहेबांचंही इथे आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे, विचार करायला भाग पाडणारा चेंडू होता. शिक्षकाने मुलाला प्रश्न विचारावा आणि मुलाकडे उत्तर नसावे असा चेंडू होता. भरपूर काही शिकून जाणारा आणि फलंदाजाचा क्लास घेणारा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस काय पाहतोय आपण, जागा बनवली आहे आणि मात्र चेंडूला भिरकावलंय ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना, हा येतोय अजून एक दर्जेदार षटकार आणि फलंदाज हे सांगतोय की मुठ्ठी उसकी हर बार खाली नाही जाती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. इथे उत्तर दिलं फलंदाजाने, कारण मागच्या चेंडूवरती गोलंदाजाने प्रश्न विचारला होता आणि या चेंडूवरती फलंदाज उत्तर देत असताना या साधावीच्या मदतीने पुन्हा एकदा खराब फटका पाहायला मिळतोय, खराब फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटने मात्र धावा येतात परंतु आडवी बॅट चालवण्याचा प्रयत्न होतोय. अति गाई नेहमी संकटात घेऊन जाते, हीच कुठेतरी हा फलंदाज गाई करतोय. बॅटने मात्र धावा येतात, पुन्हा एकदा चांगला फटका आहे, झेल मात्र झेल 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 आणि ते सोडलाय झेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, असे जर का तुम्ही झेल सोडले तर नक्कीच तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. इथे एक धाव येईल दोन धावेच्या बरोबरीने, धावसंख्या पोहोचते ती 28 या अंकावरती. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय, जाऊया डीजे कडे. तर आमचे अतुल नवले उमराच्या झाडाखाली कुणाची तरी वाट बघतायत. अतुल नवले सांगतोय की कोणतरी नक्कीच येईल,
चेंडूची प्रतीक्षा करतात अतुल नवले, मात्र उमराच्या झाडाखाली बसून या क्रिकेट खेळाचा मनमुराद आनंद लुटतायत। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावरती धावा आहे त्या बिनबाद 28। बारा चेंडू आणि 29 धावीची गरज, 12 चेंडू 29 धावीची गरज। यानंतर लगेचच दुसऱ्या राऊंडचा सामना खेळवला जाईल धामणी गुंडगे, आणि या दोन संघांमधून जो संघ विजयी ठरेल त्या दोन संघांदरम्यानचा दुसऱ्या राऊंडचा सामना लगेचच खेळवण्यात येईल। तर कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभाकर देशमुख साहेबांचा उरण हा संघ क्वालिफाय झालाय कालच्या दिवसामध्ये। यावेळेस पुन्हा एकदा लाईन भरकडली जाते, स्वेर चेंडूचा मारा होतोय, एक डाव मिळेल, 29 धावा येतील डाव फलकावरती, 29 धावा अजूनही विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 28 धावीची गरज। सलामीची जोडी मात्र काय जबरदस्त खेळ साकारत असताना आतापर्यंत आपल्या संघासाठी ढेकू गोही चिंचवली संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केले, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ज्या पद्धत ज्या सलामीवीरांची आवश्यकता होती चांगल्या धावगतीची ती सुरुवात इथे करून देत असताना याही वेळेत चांगला फटका पाहायला मिळतोय। दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, ते काय घडतंय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चेंडू सीमारेषे पार निघून जातोय, आलेला एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 33 या अंकावरती पाहायला मिळते। खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लवजी सेकंड चिंचवली यांच्याकडनं, कारण एक झेल सुद्धा सोडला होता, त्यानंतर इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। यावेळेस काय घडतंय, तर बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, बॅटला स्पर्श होऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि पहिल्या वहिला विकेट इथे बाद करण्यात यश येते, पहिला झटका देण्यास इथे यश येते आणि पहिल्या विकेट नंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 1:33। जाऊया डीजे कडे। तर थँक्यू डेझे, पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, 33 धावींची पार्टनरशिप, चांगली सुरुवात पाहतोय आपण 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना। क्रिकेट ची मॅच मैदानामध्ये चालू आहे, आजचा चौथा दिवस चालू आहे आणि या चौथ्या दिवसामधल्या हा दुसरा सामना आपण पाहतोय। ढेकू गोही चिंचवली विपक्ष लवजी सेकंड चिंचवली या दोन संघांदरम्यान यावेळेस मात्र खराब फटका पाहायला मिळतोय, बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या सुद्धा इथे स्थिरावली जाईल ती 33 या अंकावरती। दोन षटकामध्ये मात्र चांगली धावसंख्या होती, परंतु या षटकामध्ये विकेट प्राप्त करून दिला आणि कुठेतरी पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन आणि पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं जाईल आता फलंदाजांना, कारण सुरुवात चांगली होती परंतु हा नंबर 3 वरती गेलेला फलंदाज कुठेतरी मात्र खराब फलंदाजी करतोय। यावेळेस मात्र खराब लाईन पाहायला मिळते, अवंतर धाव मिळेल आणि अवंतर धावीच्या मदतीने धावसंख्या 34 या अंकावरती पोहोचली जाते। तर
आदरणीय सुभाजी जंगम साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या वेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतात. पुन्हा एकदा झेल सोडलं जातंय. जाळं पुन्हा एकदा फाटलं जातंय आणि या झेलचं रूपांतर मात्र एक धावेमध्ये होते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 35 या अंकावरती आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लवजी सेकंड चिंचवली या संघांकडनं जिथे तुम्ही 57 धावांचा बचाव करता तिथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र चांगली कामगिरी करत नाही. गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी, परंतु 7 मात्र तर तुकाराम मोरे यांचंही ते शुभागमन झालंय. त्यांचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. समीर शिंदे यांचे मामा आहेत ते. तर 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर आपण धाव फलकावरती आपण धावा पाहतोय त्या 35. तर जाऊया डीजे कडे. जमून येतील आदरण मैदानी, जमून येतील. 6 चेंडू आणि 22 धावीची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 22 धावीची गरज. ढेकू गोही चिंचवली संघासाठी जर हा सामना जिंकायचा असेल तर 22 धावा या कराव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग सामन्याचा नियम आहे. जब तक ना सफल हो तुम, संघर्षो का मैदान छोड़ कर भागो मत तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. तर दोन्ही संघाला इथे प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू आणि 22 धावीची गरज. इथे मात्र चांगला चेंडू पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या ही स्थिरावली जाईल. येणारे 5 चेंडू असतील आणि 22 धावीची गरज असेल. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. चेंडूला सीमारेषा दाखवावी लागेल, तरच या 22 धावा तुम्ही येणाऱ्या 5 चेंडू मध्ये करू शकतात. यावेळेस मात्र खराब लाईन पाहायला मिळते. एक धाव मिळेल आणि एकेर धावेच्या मदतीने 36 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. येणारे असतील 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. याही वेळेत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. सुंदर गोलंदाजी पाहतोय. अगदी फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मोठे फटके येऊ देत नाहीये. आता समीकरण ठेपलंय. 4 चेंडू आणि 21 धावा, 4 मोठे फटके मारावे लागतील. यावेळी मात्र पहिल्या तिसऱ्या चेंडूवरती बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 42 या अंकावरती. येणारे असतील 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावीची गरज असेल. शक्य आणि अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. येणारे 3 चेंडू, 15 धावीची गरज. तीन चेंडू आणि 15 धावीची गरज आहे. तीन चेंडू आणि 15 धावीची गरज. फलंदाज सज्ज आहे. यावेळेस फक्त आणि फक्त उंची घेतले. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. पुन्हा जेल सोडला जातोय. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावीसाठी इथे प्रयत्न होत असताना आणि पुन्हा एकदा खराब फेकी. इथे चौथ्या धावीसाठी प्रयत्न होईल का आणि चौथी धाव सुद्धा इथे पूर्ण होत असताना काय पाहतोय आपण. लवजी शेकिन चिंचवली या संघाची मात्र खराब फिल्डिंग आपण पाहतोय. पहिल्या षटकापासूनच तर चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण मात्र या संघाच्या अंगलट येताना दिसतंय. येणारे असतील 2 चेंडू आणि गरज असेल ती आता
अकरा धावीचे येणारे दोन चेंडू आणि आता अकरा धावाची गरज आहे. खूप चांगला या आजच्या दिवसातला हा सामना रंगला जातोय. दोन चेंडूवरती दोन षटकार मारावेच लागतील. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. या वेळेस मात्र पंच सांगतात की खराब चेंडू आहे, लाईन खराब आहे, दिशा खराब आहे. आणि आता मात्र समीकरण आलंय ते दोन चेंडू आणि दहा धावीची गरज. येणारे दोन चेंडू दहा धावीची गरज. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, पण जो संधीचं सोनं करतोय ना तोच ठरतोय विजेता. तर आनंद शोधू नका, तर तो निर्माण करायला शिका. दोन चेंडू आणि आता दहा धावीची गरज. या वेळेस पुन्हा मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षकीत आहेत. जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पाने ही कधीच कोरी नसतात हे सांगतोय फलंदाज. तुमच्या जर आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही दगडाला सुद्धा पाजर फोडू शकता. तर मैदानामध्ये काय घडतंय, येणारा एक चेंडू आणि आता चार धावीची गरज. येणारा एक चेंडू चार धावीची गरज. नन्ही चिट्टी दाना लेकर दीवारों पे सो बार चढ़ती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कई बार होता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. तर त्याच पद्धतीने फलंदाजी ते फलंदाजी करत असताना एक चेंडू आणि आता मात्र चार धावीची गरज. काय सामना रंगला जातोय. एक चेंडू आणि चार धावीची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाहीये. कोणी जिंको कोणी हारो, परंतु क्रिकेटचा विजय मात्र इथे नक्कीच होईल. दोन्ही संघ आता आयसीयू मध्ये दाखल झाले आहेत. एका संघाला मात्र पराभव ला सामोरं जावंच लागेल. एक चेंडू चार धावीची गरज. काय सामना रंगला जातोय. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामधला हा दुसरा सामना आहे. अगदी क्रिकेटचा थरार रंगला जातोय. एक चेंडू चार धावीची गरज असेल. अपना टाइम आएगा इस भरोसे पर मत रहो. अपना टाइम आएगा इस भरोसे पर मत रहो. अपना टाइम आता नहीं लाना पड़ता है. तर पाहूया हा टाइम आपल्या संघासाठी कोण आणेल, गोलंदाज की फलंदाज. तर चांगला चेंडू आहे. एक धावी एक चेंडू आणि चार धावीची गरज होती, परंतु महत्वाच्या क्षणी मात्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली.
चला इथे पंचांशिवाय कोणी येणार नाहीये, बारावे जे खेळाडू आहेत बाकी सर्वांनी, बाराव्या खेळाडू फक्त आणि बाकी थर्ड पंच असतील समीर शिंदे। चला कमिटी डिसिजन असेल, हंपरच्या सेफसाठी आज डिसिजन आहे, वाईट चेंडू असेल हा अंतिम निर्णय असेल। चला लवजी शेकिन चिंचवली, आपण लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। चला एक चेंडू आणि तीन धावीची गरज असेल। लवजी सेकंड चिंचवली, आपण पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। येणारा एक चेंडू आणि तीन धावीची गरज असेल, वाईट चेंडू पंचांनी सांगितलं आहे, पंचांना डाऊट आलं होतं, तर पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील याची मात्र लवजी सेकंड चिंचवली या दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे। चला प्रेक्षकांनी मैदान सोडायचं आहे लगेचच, एक चेंडू आणि तीन धावीची गरज असेल आता।
चला बाकीच्यांनी मैदान सोडायचंय, फक्त कमिटीने निर्णय द्यायचा आहे. चला समीर शिंदे, त्यानंतर प्रज्योत घोसालकर, आपण निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि बाकीच्यांनी विनंती करेल की आपण मैदान सोडायचं आहे. चला समीर शिंदे, आपण लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे कारण आजचा फायनलचा दिवस आहे आणि जवळजवळ 1:30 वाजत आले समीर, तर आपल्याला फायनल सुद्धा आज आपल्याला खेळवायचे आहे, ती आपण नोंद घ्यायची आहे, नाहीतर षटक कमी करावी लागतील कारण आपल्याला दिवसामध्येच मॅची खेळवायचे. चला बाकीच्यांनी लगेचच मैदान सोडायचं आहे, प्रेक्षकांनी मैदान लगेचच खाली करायचं आहे. निर्णय काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. तर एक चेंडू आणि 3 धावीची गरज, एक चेंडू आणि 3 धावीची गरज असेल. तर एक चेंडू आणि 3 धावीची गरज, सामन्याला सुरुवात होईल. कंपल्सरी चेसिंग सामन्याचा नियम आहे. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू फेकलाय गोलंदाजाकडना, इथे मात्र लवजी संघ विजय ठरतो. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. तर लगेचच आहे धामणी गुंडगे संघाचा कर्णधार आणि लवजी सेकिन चिंचवली संघाचा संघनायक. आपण लगेचच नाणेफेकीसाठी याचंय. तर सुनील पालांडे सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.